एक आवाज दे, फरमान ना, फरमान कर लो, फरमान। पुन्हा एकदा सूर्यकाचा फटका फरमान यांचा, वन चेंडू वन बाउंस, सीमा रेषे पार, चौकार। सूर्यकाचा फटका फरमान यांचा। धावसंख्या चार धावांची भर झाली आहे, धावसंख्या झाली आहे पाच, दोन चेंडू वगैरे धावसंख्या झाली आहे पाच। सूर्यकिशोर फटका फरमान यांचा। आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतील भूपेश, त्याचा सामना करतील फरमान। सूर्यकिशोर फटकेबाजी करतायत फरमान हे आपल्या संघासाठी। पुन्हा एकदा सूर्यकाचा फटका, इतकेच सूर्यकाचे क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत फलंदाजांना। धावसंख्येत एका धावीची भर झाली आहे, धावसंख्या झाली आहे सहा। तीन चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे सहा। किरण भाई, पुढचा चेंडू घेऊन येत भूपेश, त्याचा सामना करतील किरण। डावखुरे फलंदाज किरण। सूर्यकाचे क्षेत्ररक्षण, दाद मागितली होती पंचांनी, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावलेली आहे। एक धावची भर झालेली धावसंख्येत, धावसंख्या झाली आहे सात। चार चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे सात। षटकातील पाचवा चेंडू घेऊन येतील भूपेश, त्याचा सामना करतील फरमान। फरमानांनी यापूर्वी एक दणदणीत चौकार लगावलेला होता। पुन्हा एकदा सूर्यकाचा फटका, परंतु झेलवाद एक जेल बाद झाले असते फरमान, परंतु झेल सुटलेला आहे क्षेत्ररक्षकाकडून। षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतील भूपेश, त्याचा सामना करतील किरण। किरण सूर्यकाचा फट गोलंदाजी भूपेश यांची, निर्धाव चेंडू। एका षटकाखेर धावसंख्या झाली आहे आठ। एक चौकार वगळता सूर्यकशी गोलंदाजी जाणताराचा स्पोर्ट्स क्लब या संघाकडून। गावदेव चषक 2022 आजच्या दिवसातील हा दुसरा सामना। याआधील सामना हा एक लो स्कोरिंग गेम होता, एक गोलंदाजांसाठी उपयुक्त अशी खेळपट्टी, त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही संघातील गोलंदाजांनी उचललेला। आत्ताही दुसऱ्या सामन्यात पहिल्या षटकात केवळ एक चौकार लगावला गेला आहे। आपल्या संघासाठी दुसरे आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतात शिवाश। रबाडा या नावाने प्रसिद्ध असलेले शिवांश आपल्या संघासाठी दुसरे वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतील।
शिवांश त्याचा सामना करतील फरमान. एका षटकाकर धाव संख्या झाली आहे 8. गावदेवी चषक 2022 आजच्या तिसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना जांताराजा स्पोर्ट्स क्लब विरुद्ध महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब. सुरेख अशी गोलंदाजी, शिवांश यांची निर्धाव चेंडू, फरमान यांना हा चेंडू कळला नाहीये. निर्धाव चेंडू, धाव संख्या झाली आहे 8. एका चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 8. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतील शिवांश, त्याचा सामना करतील फरमान. षटकातील दुसरा चेंडू आता मात्र कवरच्या दिशेने पुढे उमालेला एक सुंदर फटका. आणि आता मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये स्टाळनीस यांनी. आपल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर फरमान यांना तंबूत धाडतायत शिवांश. रबाडा या नावाने प्रसिद्ध का आहेत याची पुन्हा एकदा प्रचिती करून देतात शिवांश. दोन निर्धाव चेंडू, त्यातही एक महत्वपूर्ण बळी फरमान यांच्या स्वरूपात. फरमान यांची जागा घेण्यासाठी येत आहेत सुशील. शूटिंग निघालीस का? क्षेत्ररक्षणात थोडा फेरबदल करताना शिवांश, एक डावखुरे फलंदाज किरण. थोडीशी संयमी फलंदाजी करताना किरण आपल्या संघासाठी. फरमान यांच्या स्वरूपात एक पहिला धक्का लागलेला महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब या संघाला. आपल्या षटकातील तीन चेंडू, केवळ एक धाव दिलेली आहे शिवांश यांनी. सुरेख अशी गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. रबाडा म्हणून का प्रसिद्ध आहेत हे त्याची पुन्हा एकदा प्रचिती करून देतात शिवांश. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा बदल, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन हे क्षेत्ररक्षणासाठी थोडेसे डोकेदुखीच असते. पॉईंटच्या दिशेने मारला हा फटका, परंतु गचाळ असे क्षेत्ररक्षण. दोन धावांची भर, धाव संख्या झाली आहे 11. चार चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 11. आपल्या षटकातील पाचवा चेंडू घेत आहेत शिवांश, त्याचा सामना करतील. सुशील पुन्हा एकदा निर्धाव चेंडू शिवांश यांचा. सुरेख अशी गोलंदाजी शिवांश यांची. षटकातील अंतिम चेंडू, थोडासा फुलटॉस असा स्वरूपाचा चेंडू होता, परंतु त्याचा कोणताही फायदा उठवता आला नाही फलंदाजाला. केवळ एका धावेवर समाधान मानावं लागेल सुशील यांना. दोन षटकाखेर धाव संख्या झाली आहे 12. सुरेख अशी गोलंदाजी केली शिवांश यांनी. आपल्या महत्वपूर्ण षटकात केवळ चारच धावा दिल्या शिवांश यांनी. पहिल्या षटकात केवळ एक चौकार. आणि मी विनंती करतो की
कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग करण्यात वेळ वाया घालवायचा नाही. आपल्याला आजच्या दिवसात बरेचसे सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे तुमची स्ट्रॅटेजी, तुमची टीम प्लॅनिंग जे काही असेल ते मैदानाच्या बाहेर ठरवूनच मैदानात यायचं आहे. आपल्या संघासाठी तिसरे आणि वैयक्तिक असे पहिले षटक घेऊन येत आहेत अक्षय. डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज अक्षय. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर बघितलं तर डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज हे नेहमीच घातक ठरत असतात. इकडून पाकिस्तानच्या वसीम अक्रम, इरफान पठाण, मिचेल स्टार्क, पुन्हा एकदा सूर्यकशी गोलंदाजी. अक्षय यांची निर्धाव चेंडू पहिला. आपल्या संघासाठी तिसरे व वैयक्तिक असे पहिले षटक अक्षय यांचे. त्यातील पहिला चेंडू हा निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू घेऊन येतात अक्षय. त्याचा सामना करतील सुशील. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडू हा घोषित क्षेत्रात, पंचांचा एक धावेचा निर्णय. धावसंख्येत एका धावेची भर झाली आहे. धावसंख्या झाली आहे 13. दोन चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 13. गावदेवी चषक 2022 आलेल्या सर्व पाहुण्यांचे व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा त्या दिशेने मारला एक सुरेख फटका. एक धावे पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोही यशस्वी. तीन बॉल ना, तीन चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 15. गावदेवी स्पोर्ट्स क्लब यांचे आधारस्तंभ व आम्हाला आयोजकांना नेहमी मदत करणारे जयमल्लार एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा माननीय श्री विशालजी माने यांचे ते आगमन झालेले आहे, तरी गावदेवी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आम्ही त्यांचे स्वागत करतो. या दरम्यान हा चौथा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा अक्षय यांचा. चार चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 15. षटकातील पुढचा चेंडू, त्याचा सामना करतील सुशील. यावेळी मात्र झेलबाद. सूर्यकशी गोलंदाजी तितके सूर्यकशी क्षेत्ररक्षण. जाणता राजा स्पोर्ट्स क्लब या संघाचे सुशील यांच्या स्वरूपात हा दुसरा धक्का महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब या संघाला. मिडॉनच्या दिशेने मुलांच्या डोक्यावरून मारण्याच्या नादात झेलबाद झालेले आहेत सुशील. सुशील यांची जागा घेण्यासाठी येत आहेत पुढील फलंदाज जयेश. राधे हे आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेताना, अनुभव पूर्णपणाला लावताना सूर्यकशी गोलंदाजी, सूर्यकशी क्षेत्ररक्षण, जाणता राजा स्पोर्ट्स क्लब या संघाचे. पाच चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 15. सूर्यकशी टिचून गोलंदाजी करतायत जाणता राजा स्पोर्ट्स क्लब. गावदेवी चषक 2022 तिसरा दिवस. आजच्या तिसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना जाणता राजा स्पोर्ट्स क्लब वर्सेस महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब. षटकातील अंतिम चेंडू, त्याचा सामना करतील जयेश. स्पेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटका. आणि झेलबाद षटकातील अंतिम चेंडूतही गडी बाद करण्यात यश आलेले अक्षय यांना.
जाणता राजा स्पोर्ट्स क्लब तिसऱ्या षटकात 3 धावा देऊन 2 गडी बाद करण्यात यश आलेले अक्षयांना. सूर्य कशी गोलंदाजी अक्षयांची. जयेश बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यात येत आहेत. महेश पुन्हा एकदा जाणता राजा स्पोर्ट्स क्लब या संघाकडून आपल्या संघासाठी चौथे व वैयक्तिक असे दुसरे षटक घेऊन येत आहेत शिवांश. शिवांश थोडेसे क्षेत्ररक्षणात बदल करतायत. सूर्य कशी गोलंदाजी करतायत जाणता राजा स्पोर्ट्स क्लब या संघाचे गोलंदाज आपल्या संघासाठी. तीन षटकाखेर धाव संख्या झाली आहे 15. 3 गडी बाद 15 आपल्या संघासाठी चौथे व वैयक्तिक असे दुसरे षटक घेऊन येत आहेत शिवांश रबाडा. पुन्हा एकदा उंचावून मारलेला फटका. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोही यशस्वी. 2 धावात भर झाले. धाव संख्या झाली आहे 17. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत शिवांश. त्याचा सामना करतील महेश. आणि पंचांचा हा स्वैर धावेचा इशारा. वाईड या स्वरूपात धाव संख्येत भर झाली आहे. धाव संख्या झाली आहे 18. त्यातील पुढील चेंडू घेऊन येतील शिवांश. त्याचा सामना करतील महेश. आता मात्र थोडा आखूड टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडू. एक तेज तरार गोलंदाज, युवा गोलंदाज शिवांश. सूर्य कशी गोलंदाजी करताना अतिशय भेदक मारा. फलंदाजाला कोणत्याही प्रकारचं मोठे फटके खेळण्यास वाव देत नाहीयेत. पुन्हा एकदा सूर्य कशी फटकेबाजी. एक धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोही सफल. धाव संख्या 2 धावेची भर झालेली आहे. धाव संख्या झाली आहे 20. 3 चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 3 गडी बाद 20. मागील 2 दिवस आपण बघत होतो तर 40, 45, 50 अशा धाव संख्या होत होत्या. परंतु आजच्या दिवसात मोठे फटके असे काही बघायला मिळत नाहीयेत. पुन्हा एकदा केवळ एकाच धावेवर समाधान मानावे लागेल फलंदाजांना. 21 ना 4 चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 21. अतिशय संयमी फलंदाजी करताना फलंदाज किरण व महेश. सलामीला आलेले फलंदाज किरण हे अजूनही खेळपट्टीवर, पण बऱ्याच वेळ ते नॉन स्ट्राईक एंडलाच होते. वैयक्तिक 2 धावावर खेळत आहेत किरण. 3 चेंडू अखेर. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतील शिवांश. त्याचा सामना करतील किरण. सूर्यकाचा फटका, कार्पेट स्वरूपाचा फटका. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहूया सफल होतोय का नाही. सूर्यकाचे क्षेत्ररक्षण. केवळ एकाच धावेवर समाधान मानावे लागेल किरण यांना. धाव संख्येत मात्र एका धावेची भर झालेली आहे. धाव संख्या झाली आहे 22. सूर्य कशी गोलंदाजी करतायत शिवांश हे आपल्या संघासाठी. त्यांना रबाडा म्हणून का बोललं जातं ह्याची पुन्हा एकदा प्रचिती देत आहेत शिवांश.
अतिशय सुरेख टिचून गोलंदाजी। आता मात्र थोडासा उंचाव मारला फटका, चेंडू सेफ झोन मध्ये। एका धावेने भर धाव संख्येत। चार षटकाखेर धाव संख्या झाली आहे 23। तीन गडी बाद 23, चार षटकाखेर धाव संख्या झाली आहे 23। आपल्या संघासाठी अंतिम व वैयक्तिक असे पहिले षटक घेऊन येत आहेत इंदर। त्याचा सामना करतील महेश। सुरेख अशी गोलंदाजी, निर्धाव चेंडू इंदर यांचा। कोलदाजी बारकोलती, पुन्हा एकदा इंदर, त्याचा सामना करतील महेश। आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि बाद। पुन्हा एकदा झेलबाद झालेले आहेत। सुरेख अशी गोलंदाजी, तितकेच सुरेख असे क्षेत्ररक्षण जाणताराज स्पोर्ट्स क्लब या संघाकडून। महेश यांच्या स्वरूपात लागलेला हा चौथा धक्का महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब या संघाला। महेश यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत नवीन फलंदाज दीनानाथ। दोन चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 23। पहिल्या दोन चेंडूवरती कोणतीही धाव मिळाली नाहीये महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब या संघाला। आता मात्र चेंडू पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात, एक धाव घोषित, धाव संख्येत एका धावेची भर। सुरेख अशी गोलंदाजी करतायत इंदर हे आपल्या संघासाठी। आपल्या पहिल्या तीन चेंडूत केवळ एकच धाव मिळालेली आहे, त्यामुळे अंतिम व हाणामारीचे षटक सुरेख अशी गोलंदाजी या षटकात। आता मात्र सुरेख असा फटका, परंतु केवळ एकाच धावावर समाधान मानावे लागेल किरण यांना। चार चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 25, केवळ दोन चेंडू शिल्लक आहेत। आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब या संघाला। आणि पाहूया आपण काय होत आहे, सुरेख असे क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट असे स्पोर्ट्समॅन स्पिरिट क्षेत्ररक्षकाकडून। त्यांनी स्वतःच डिक्लेअर केलं आहे की चौकार प्रवीण। सुरेख असे क्षेत्र टीम स्पिरिट, एक स्पोर्ट्समन स्पिरिटचा उत्कृष्ट असा नमुना त्यांनी स्वतःच घोषित केले की चार आहे। आता मात्र केवळ एका धावेवर समाधान मानावे लागेल। धाव संख्या झाली आहे 30, पाच षटकाखेर धाव संख्या झाली आहे 30। सुरेख अशी गोलंदाजी जाणताराजा स्पोर्ट्स क्लब या संघाकडून।
गावदेवी चषक 2022 आजच्या दिवसातील हा दुसरा सामना महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब विरुद्ध जाणता राजा स्पोर्ट्स क्लब. 30 धावा जिंकण्यासाठी महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब या संघाला 31 धावांची गरज. सॉरी माफ करा, महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब या संघाला जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. सूर्य कशी गोलंदाजी जाणता राजा स्पोर्ट्स क्लब या संघाची. हॅलो, मस्त हॅलो चेक प्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवाशी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, त्याचबरोबर श्री गणेशाला वंदन करून मी या स्पर्धेच्या सर्व क्रीडा रसिकांचे तसेच व्यासपीठावरती आलेल्या सर्व मान्यवरांचे मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, शुभ सकाळ मित्रांनो. आपण पाहत आहात गावदेवी चषक 2022 एक भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन. तुम्ही याची देही याची डोळा अनुभवताय. आजचा सकाळच्या सत्रातील आपल्या समोर दुसरा सामना चालू आहे, महाराष्ट्र स्पोर्ट्स ठाणे विरुद्ध जाणता राजा ठाणे. म्हणजे जर आजच्या दिवसाचा जर विचार करायला गेलो तर ठाणा कमिटीमध्ये जे रजिस्टर 64 संघ आहेत, त्या 64 संघांमधील आजच्या दिवसामध्ये 8 संघ तुम्हाला इथे आज खेळताना पाहायला मिळत आहेत. तर पहिला डावाचा जर खेळचा विचार केला तर 30 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या महाराष्ट्र स्पोर्ट्स ठाणे या संघाकडून, आणि जिंकण्यासाठी 31 धावांचा पाठलाग करायचा आहे तो जाणता राजा ठाणे या संघाला. पाहूयात 31 धावा कशा प्रकारे पूर्ण करतोय येणाऱ्या ह्या दुसऱ्या डावामध्ये. राहुल सोलकर उर्फ आप्पा गोलंदाजी मार्कवर षटक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. पॉवर प्लेच मॅन्डेटरी षटक असेल. 5 षटकांचा सामना आहे,
पाहूयात, जर विचार केला तर जवळपास 6 सरासरीने ते धावा पूर्ण करायच्या बॅटिंग करणाऱ्या टीम जाणताराज या संघाला, परंतु समोर देखील एक मातबदार संघ आहे. जर गोलंदाजांचा विचार केला महाराष्ट्र स्पोर्ट्स ठाणे या संघाचा, तर चांगले गोलंदाज यांच्या खेम्यामध्ये देखील पाहायला मिळतात. या दरम्यान पहिल्याच षटकातील पहिला चेंडू, यावेळेला बॅटची लिडिंग एज आणि पहिल्याच चेंडूवरती धक्का, फलंदाज बॅक टू द पवेलियन. नक्कीच मी पहिलंच म्हटलं होतं की महाराष्ट्र स्पोर्ट्स ठाणे संघाचा जर विचार केला तर मातबदार संघ आहे आणि पहिल्या चेंडूवरती ते स्पष्ट करून दाखवतोय गोलंदाज राहुल सोलकर उर्फ अप्पा. गोल्डन डकचा शिकार ठरतोय फलंदाज राधे. नक्कीच आजचा हा स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. म्हणजे जर आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य सांगायचं गेलं तर 1,75,000 अशी रोख रक्कम असलेली ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्यास पाहायला मिळते गावदेवी चषक 2022 माध्यमातून. एक भव्य दिव्य स्पर्धा आहे. जर आपण जर विचार केला तर एक नामांकित स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे ह्या वर्तकनगर विभागातील, आणि ती स्पर्धा आज मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले भूपेश, पाहूयात कशा पद्धतीने फलंदाजी करतील. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे बॅटिंग करणाऱ्या टीम जाणताराज या संघाला, आणि पहिल्या चेंडूवरती हादरा दिलाय तो राहुल सोलकरने. पाहूयात पुढील चेंडूवरती कशा पद्धतीने कम बॅक करतोय बॅट्समन. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साईडला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत महेश जाधव. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी, 3 धावा अडवल्यात असं काही म्हणायला हरकत नाहीये. त्याचबरोबर आमच्या व्यासपीठावर माननीय श्री जितेंद्र कुमार रामराजे साहेबांचं देखील आगमन होत आहे, तर त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. यस सर, आपण यायचंय आणि व्यासपीठावरती बसायचंय. या दरम्यान इनसाइड आउट खेळलेला फटका, 4 धावांसाठी येतोय चौकार. आकाश यांच्या बॅट मधून 4 धावा येत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोचते ती 5 धावा. नक्कीच जर ठाणे विभागाचा जर विचार केला तर ठाणे विभागाचं वैशिष्ट्य आहे, ठाण्याची ओळख म्हणजे तलावांचे शहर, नेहमीच आपण ओळखलं जातं तलावांच्या शहरांसाठी ठाणे शहराला, आणि त्यातीलच एक ऐतिहासिक असं तलाव आपण पाहतोय उपवन, उपवन तलाव, आणि त्याच्या शेजारी असलेले हे मैदान. यावेळेला खोलवर टप्प्यावरती टाकल्या चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, संधी होती डायरेक्ट हिट करण्याची, परंतु चेंडू फील्ड केला गेला नाही ज्या पद्धतीने करायला पाहिजे होतं. एक धावा रुकू शकणार नाहीयेत, या अशा पद्धतीच्या धावा तुम्हाला थांबाव्या लागतील, कारण की टार्गेट खूप छोटा आहे आणि त्यासाठी तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल. यावेळेला मेजबानी होती फुल टॉस स्क्वेअर लेग रिजन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पार, षटकार. फुल टॉस चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय बॅट्समन भूपेशने. 6 धावा, धावसंख्या झटपट पुढे सरकते, धावा लागतात धावफलकावरती 12. अजूनही एक चेंडू येणं शिल्लक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं होतं राहुल सोलकर याने, परंतु त्यानंतर आक्रमण केलं जात आहे. पाहूयात शेवटच्या चेंडूवरती कशा पद्धतीने कमबॅक करतोय. यावेळेला खोलवर टप्प्यावर टाकल्या चेंडू, 30 yard सर्कलमध्ये फील्ड केलं जातंय मिड ऑनला, एक धावा पूर्ण केली जाते भूपेश यांच्या माध्यमातून. षटक संपलंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतायत त्या 1 गडी बाद 13. जवळजवळ 6 सरासरीने त्या धावा पूर्ण करायच्या होत्या, परंतु पहिल्या षटकावरती 13 धावा येत आहेत. आता मात्र चांगली गोलंदाजी करावीच लागेल, कारण की समीकरण आता खूप सोपं होऊन झालेलं पाहायला मिळतंय.
बैटिंग करना टीम जानताराजा संघासाठी तब्बल तीन दिवस चालणारी ही भव्य दिवस स्पर्धा जर कालच्या दिवसामध्ये जर विचार केला तर हर्षित इलेवन ठाणे या संघाने मजल मारत उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे. हर्षित इलेवन ठाणे मती यांचा हा संघ कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला आणि चोवीस तारखेला पहिल्या दिवशी जर विचार केला तर जॉली बॉयज मुमरा या संघाने चांगला खेळ करत उपांत्य फेरीमध्ये धडक मारली. तर आजच्या दिवसामध्ये पाहुयात कोणता संघ जे ठाणे रजिस्टर 64 संघ आहेत त्यातून कोणता संघ आज मजल मारतोय. आजच्या सकाळच्या सत्रातील दुसरा सामना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत अजय. यावेळेला बॅटची लिडिंग एज फलंदाज बाद होतील. दुसरा हादरा लागतोय तो जाणता राजा संघाला. भूपेश वैयक्तिक जर विचार केला तर 8 या धावसंख्येवरती झेलबाद होताना पाहायला मिळत आहेत. तर राहुल याचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली होती आणि अजय देखील पहिल्या चेंडूवरती विकेट घेताना पाहायला मिळतोय. माफी असावी, दुसऱ्या चेंडूवरती अजय विकेट घेतोय कारण की पहिला चेंडू हा निर्धाव हाताळला गेलाय. जर अजय यांची जर गोलंदाजीचा विचार केला तर डावखुऱ्या आता जे गोलंदाज आहेत नेहमीच चांगल्या टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळण देण्याचं काम या अजय यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि तेच काम या स्पर्धेच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. जर हे षटक जर चांगलं षटक हाताळलं गेलं अजय यांच्या माध्यमातून तर कमबॅक करू शकतो फिल्डिंग करणारा संघ. अजय थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतील. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. पुढील चेंडू यावेळेला खोलवर टाकल्या चेंडू होता ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धावा एक येतील. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते. धावा लागतात धावफलकावरती 14 लॉस ऑफ 2 विकेट्स अशी धावा धावफलकावरती पाहायला मिळतात जाणता राजा ठाणे या संघाच्या. यावेळेला फटका चांगला आहे. सरळ बॅटने खेळा चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार साधावा. काय फटका सजवलाय. थोडासा पाहिलं की चेंडू थोडासा फ्लॅटेड डिलिव्हरी टाकलाय परंतु फलंदाजा देखील कौतुक करावं लागेल. थोडासा बॅकफूटला गेला चेंडूला पाहिलं आणि आपल्या रडार मध्ये घेतला आणि सरळ दिशेने खेळलेला चेंडू 6 धावा मिळतायत. या 6 धावेने धावफलक धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतायत त्या 20 धावा. यावेळेला थोडस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चांगलं कमबॅक. या अगोदर ज्या चेंडूवरती षटकार जरूर लगावला परंतु त्यानंतरचा चेंडू येतोय निर्धाव. जर आकाशांचा जर विचार करायला गेला तर वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती खेळतात एक षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने ऑन स्ट्राईकला. यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. थोडस फंबल जरूर झाले होते त्याचा फायदा घेतात ते हे दोन्ही फलंदाज आकाश आणि सचिन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. षटक संपलेत ते दुसरं आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात. धाव फलकावरती 2 गडी बाद 22 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. जर ह्या षटकातील जर अजय यांच्या षटकातील जर षटकार जर आला नसता तर चांगलं समीकरण झालं असतं परंतु समीकरण आता थोडस सोपं आहे बॅटिंग करणाऱ्या टीम जाणता राजा ठाणे संघासाठी.
निश्चित कभी है पहला जिंक मी ना पवित वैयक्तिक पहिला संघासाठी तिसरे षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्क वर येतोय करण करण गोलंदाजी मार्क वर एक जादूगर फिरकी गोलंदाज नेहमीच या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते परंतु आता समीकरण खूप सोपं आहे परंतु क्रिकेट आहे क्रिकेट मध्ये काही होऊ शकता अनिश्चितेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे तुम्हा आमचा आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे आणि तोच खेळ आज मात्र गावदेवी चषक 2022 माध्यमातून आपणास पूर्ण होताना पाहायला मिळतोय यावेळेला बॅटची लीडिंग जरूर घेतली होती चेंडूने परंतु यष्टीरक्षक चेंडूला फील्ड करेल तोवरती एक धावा मिळतील एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होते धावा लागतात धावफलकावरती 23 धावा थोडसं अटॅकिंग फिल्डिंग देखील लावली गेली आहे करण यांच्या माध्यमातून कारण की समीकरण जिंकण्यासाठी खूप सोपं आहे ओहो यावेळेला सुरेख चेंडू परंतु पहा फलंदाज देखील बीड होतोय आणि यशीरक्षक देखील बीड होतोय पंचांचा इशारा बाईकच्या स्वरूपात धावा येत आहेत एक या अशा धावा तुम्हाला रोखाव्या लागतील एक धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या टीम जांताराजाच्या खेम्यामध्ये धावसंख्या थोडीशी मजल मारते धावा लागतात धाव फलकावरती 24 आता मात्र जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे 16 चेंडू आणि 7 धावा यावेळेला सुरेख चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळला जातोय गोलंदाज करण्याच्या माध्यमातून आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जात नाहीये फलंदाजांच्या माध्यमातून कारण की फक्त आता मात्र 15 चेंडूंमध्ये धावे हव्यात त्या 7 एकेरी आणि दुहेरी धावा घेऊन धावफलक पूर्ण करण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून केला जात आहे यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक देखील चांगला क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळत आहेत चांगला झेल टिपला जातोय महेश जाधव तो झेल टिपताना पाहायला मिळत आहेत फलंदाज बाद होतोय सचिन सोपा झेल नव्हता अतिशय अवघड झेल होता परंतु बॉल आणि स्वतःमधलं अंतर ज्या पद्धतीने कापलं गेलं महेश जाधव यांच्या माध्यमातून त्याचं कौतुक करावं लागेल चांगला झेल टिपला जातोय सचिनला तंबूच्या आसऱ्याला धाडलं जातंय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत प्रवीण यावेळेला अकुटप्पाचा चेंडू होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू झाडाला लागून काय होतंय पहा चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार 4 धावा नशिबाचा चौकार म्हणायला काही हरकत नाहीये कारण की जिथे एक धावा होती तिथे 4 धावा मिळत आहेत आणि या 4 धावेने धावफलक पुढे सरकतोय धावा लागतात धावफलकावरती 28 सचिन ऑन स्ट्राईक यावेळेला ऑन साईडला डावकुरा फलंदाज प्रवीण यांच्या माध्यमात स्विच हिट केला गेला आणि 30 यार्ड सर्कलमध्ये फील्ड केलं गेलं एक धावा रोखू शकले नाही आहेत जयेश क्षेत्ररक्षक होते षटक संपलेत 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकावरती 29 आता मात्र 12 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे 2 धावा दूर विजयाच्या अगदी जवळ पोहोचलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये
जर आजच्या दिवसातील सकाळच्या सत्रातील जर विचार केला तर वन साइड वर्तकनगर ठाणे हा संघ मात्र विजय प्रस्थापित करत उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे. पाहूयात ह्या सामन्यामध्ये कोणता संघ विजय प्रस्थापित करतोय. या वेळेला रिवर्स हिट खेळण्याचा प्रयत्न परंतु पहा चांगली गोलंदाजी. अजय वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय संघासाठी चौथं पहिला षट पहिला चेंडू निर्धाव हाताळतोय. वन साइड वर्तकनगर ठाणे आपण जर कुठे असाल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे टॉस बॉक्स नाणेफेकीसाठी. या वेळेला हलक्या त्याने खेळला चेंडू एक धावा मिळेल आता मात्र आणि या स्पर्धेचं एक अट आहे तुम्हाला कंपल्सरी चेस आहे ज्या धावा तुम्हाला स्कोर कार्डवरती दिल्या जातील त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळला चेंडू आणि सामना विजय प्रस्थापित करतोय. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर वेल प्लेड बॉयज. तर पुढील नाणेफेकीचा कौल होतोय वन साइड वर्तकनगर ठाणे विरुद्ध जाणता राजा ठाणे दोन्ही संघाच्या कर्णाने त्वरित आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी.